कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्यास तब्बल पंचवीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय सांगलीसह सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन महिलेसह चौघांना अटक केली त्याच्याकडून साडेबारा लाखांची रोकड जप्त करण्यात आली दरम्यान या प्रकरणातील नावं बदलून रेड्डी म्हणून सांगितलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं सापळा रचून जेरबंद केलाय त्यांच्याकडून सात लाख रुपये रोख आणि एक आलिशान कार असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धुळशीदास सदाशिव नारायण गावकर आणि साईप्रसाद मोहनपोळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दरम्यान मानसी सुरेश शिंदे प्रशांत भुजंगराव निंबाळकर प्रवीण महादेव खिराडे नम्रता शरद शिंदे यांना अटक करण्यात आलेली होती या प्रकरणी व्यापारी मयूर सुभाष जैन यांनी फिर्याद दिली टोळीतील सूत्रधार अशोक रेड्डी नामक व्यक्तीच्या शोधात पोलीस होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक शोध घेत होतं यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित दोघेजण धामणी रोडने येणार आहेत पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून सदरची कार पकडली आहे यावेळी नारायण गावकर यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ चार लाख लाख तर पोळ यांच्याजवळ तीन लाख मिळून आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी